हॅलो, नमस्कार. मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी आज आपण संडे स्पेशल करतो आहे. तर संडे स्पेशलमध्ये मी तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये बोललेली होती की तुमच्यासाठी मी लवकरच काहीतरी सरप्राईज घेऊन येते. तर त्या सरप्राईजमधला छोटासा भाग आज शेअर करणार आहे. चला आत्ता काय बनवलं मी तुम्हाला दाखवते. इथे आहे पोहे आणि पोह्यांच्या बरोबर गरमागरम चहा. हे कॉम्बिनेशन मला आवडतं. मी आधीगर पण तुम्हाला बोललेली होती. चला तर नाश्ता करूया, त्यानंतर जेवणामध्ये धपाटी बनवणार आहे. आज काही संडे स्पेशलचं काही नॉनव्हेज वगैरे नाही. कालच चैत्र पौर्णिमा झालेली आहे आणि ज्योतिबाची यात्रा झालेली आहे. उपवास होता आणि लगेच उपवासाच्या दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज वगैरे नको. पुन्हा उद्या उपवास आहे, परवा उपवास आहे, संकष्टी आलेली आहे, अंगारकी. चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा. खूप छान असं सरप्राईज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. काय आहे ते बघा नक्कीच. आज खरं सांगायचं तर आमच्या साहेबांच्या मनाविरुद्ध सगळा मेनू चालू आहे, कारण संडे स्पेशल आहे आणि त्यांना खायचं होतं नॉनव्हेज. चिकन वगैरे काहीतरी आणूया म्हणत होतं, पण काय झालं की एकतर गर्मी एवढी आहे भयंकर आणि त्यामध्ये असं काही नॉनव्हेज खाल्लं ना तर पचायला खूप जड जाते मला, म्हणून मी म्हटलं नको. आणि तर लास्ट संडेला मी गेली होती गावाला, तर त्याचा व्हिडिओ काय मी दाखवला नाही तुम्हाला. मी गावी वगैरे गेलेली, कारण काय होतं आहे काही कार्यक्रम असेल नाही जायचं असेल तर मग प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर शेअर करणं मला पण बरोबर वाटत नाही. ठीक आहे, मग त्यावेळेला गेलेली तेव्हा माझ्या बहिणीचं होतं डोहळ जेवण आणि मला माझी मावशी म्हणजे चुलतीने दिलेलं होतं हे धपाट्याचं पीठ वगैरे, काय लाडू चिवडा वगैरे भरपूर साहित्य पाठवलेलं. आणि मग म्हटलं अहो हे तर बनवून घेऊया आता धपाटी वगैरे. तर मग त्यांना मग तो मेनू जरा आवडतो, पण मग हा मेनू आज बनवला आहे. गरमागरम धपाटी, भेंडीची भाजी, दह्यातली भेंडीची भाजी, दही किंवा चवळीची उसळ. हे जर तुम्ही कधी ट्राय केलं असेल तर तुम्हाला ह्या पदार्थाची खरंच टेस्ट समजेल. मला तर धपाट्यांच्याबरोबर दह्यातली भेंडी खूप आवडते आणि मी कधीतरी ती पण बनवते, पण आज ती बनवली. दुपारचा 1:30 आणि माझं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. हे बघा नैवेद्याचं ताट मी असं तयार केलेलं आहे. चवळीची भाजी, दही, भात आणि धपाटी. आज धपाटी केले तर धपाट्याचा नैवेद्य स्वामींना अर्पण करते. 1:30 आणि एवढं भयंकर गरम होत आहे, त्यात पाठीमागून कंट्रक्शन काहीतरी चालू आहे. ते मागली खिडकी बंद केली. चला आता नैवेद्य अर्पण करून तयारी करायची आणि मग बाहेर मला जायचं आहे. मग बाहेर जाताना आजची मात्र गोष्ट मी जेव्हा बाहेर जाणार आहे ना तेव्हा तुम्हाला ती शेअर करणार आहे, कारण ती सरप्राईज आहे ना. म्हणून तुम्ही सगळेजण जेवायला या. आणि धपाटे तुम्हाला कसे वाटले? आप सातार भागला धपाटी म्हणतात, इकडे मुंबईला पुण्याला जी सिटीमध्ये असतात ना थालीपीठं बोलतात. पण थालीपीठं आणि धपाटी ह्यामध्ये काहीच फरक नाही, सगळं एकच असतं, फक्त शब्द वेगळे आहेत. पण धपाटी जर म्हटलं ना तर आम्हाला जरा चांगलं वाटतं आणि खायला पण बरं वाटतं. हे पीठ मला गावावरून पाठवलेलं होतं माझ्या चुलतीने, 2 माझ्या काकीने, मावशीने. तर त्याच्यात मी धपाटी बनवलेत. या जेवायला सगळेजण. सायंकाळच्या वाजलेल्या आहेत. मी म्हणाल प्रत्येक वेळेला सिलाई टाका बंद करत्या. 6:15 आणि आता आम्ही निघालेलो आहे. तुम्हाला सकाळपासून मी म्हणते आहे काहीतरी सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. तर चला तर मग ते सरप्राईज आता तुम्हाला दाखवूनच टाकते काय आहे ते. श्लोक चल मी येते हा. तुला काय खा, खायचं असलं तर खा. फ्रीजमध्ये बघ आहे काय कलिंगड. नको संध्याकाळ खा, आता दुपारी खाल्लंय ना, जेवल्यानंतर खायचं म्हणजे चांगलं असतं. दुसरा आहे खाऊ ठेवलेला फ्रीजमध्ये. चला तर मग जाऊया आता आपण सरप्राईजमधला एक छोटासा भाग दाखवते तुम्हाला. आज आम्ही भांडुपमधल्याच एका शोरूमला व्हिजिट दिलेली आहे आणि एक गाडीसुद्धा बुक केली. ती ब्लॅक कलरची गाडी आहे. ही मला खूप छान वाटते, मी खूप एक्साइटेड आहे. आणि ही गाडी लवकरच आता आपल्या घरीसुद्धा येते, आपल्या फॅमिलीचा एक नवीन मेंबर म्हणून. आणि खरंच म्हणजे शब्दच नाहीत मला असं हे होत आहे का की कधी एकदाच ही गाडी घरी येते, कारण एवढ्या आपल्या फॅमिलीमध्ये
म्हणून तरी घेतली गाडी. आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ऍड होतोय. कोण आहे तुझ्या बरोबर तिकडं रोड वरती बघून येते. आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ऍड करतोय. स्कूटी तो चार चाकी आहे रे, दोन चाकी आहे, दोन पायावरच आहे का चार पायावरच आहे. काय स्कूटी आहे, स्कूटी आहे. आप्पा बाबांचा फोन यायला लागला तर आता आप्पा बाबांचा फोन घेते मग बोलते तुमच्याशी. आप्पांचा म्हणजे आमच्या सासऱ्यांचा फोन आलेला ना, म्हणजे मी सुरुवातीला त्यांना फोन केलेला हेच सांगण्यासाठी की गाडी बुक केली वगैरे. म्हटलं अक्षय तृतीयाला आपण गाडी घेऊन येतोय आणि त्यावेळेस त्यांना ते मी फोन उचलला नव्हता सुरुवातीला, काहीतरी समोर आमच्या इथेच कार्यक्रम आहे छोटासा म्हणून. त्यानंतर त्यांनी मला लगेच एक 5 मिनिटात रिटर्न कॉल केला, तेव्हा मी तुमच्याशीच बोलत होते म्हणलं म्हणून मी व्हिडिओ कट केला आणि नंतर त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सांगितली ही गुड न्यूज की असं असं आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. कारण काय असतं शेवटी ते मोठे आहेत, त्यांच्याशी सगळं शेअर करणं गरजेचं असतं, आपली बाजू मांडणं असतं, आपली बाजू म्हणणं गरजेचं असतं. कारण आपण कधी काही करत असेल प्रगतीमध्ये कधी कोण आडवं येत नसतं मुळात, आणि आमच्या घरात तर नाही अजून असं काही होत की आपण काय करतो की लगेच आपल्याला बोलायला. भाकरी करते झाली शेवटची माझी भाकरी, म्हटलं मग भाकरी करावी मग तुमच्याशी बोलावं, व्हिडिओ एंड वगैरे करावा. तर त्यांना सांगितलं असं असं आणि मुळात आम्ही गाडी घेतो का, आम्ही फॅमिलीमध्ये हा नवीन मेंबर का घेतोय ते सुद्धा त्यांना सांगितलं. छान शुभेच्छा वगैरे दिल्या त्यांना, सांगितलं आई गेलेल्या होत्या बाहेर, समोरच काहीतरी कार्यक्रम आहे आमच्या इकडे गावी, मी बी तिकडे गेलेल्या. तर ते म्हणले सांगतो मी तिला, मग नंतर कॉल करणार आहे दादा ते भोव्या, त्यांच्याशी परत मग बोलूच सांगू त्यांना. आणि त्यांच्या आशीर्वाद तर अशाच पाठीशी आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच तर आम्ही एक एक पाऊल कसवाच्या प्रगती कसवाप्रमाणे तरी प्रगती करतोय आणि तेवढीच बरी आहे असं म्हणायचंय. चला तर मग व्हिडिओचा मी आता एंड करते. वाजलेले आहेत 9:30 आणि माझ्या इकडे भाकरी वगैरे झालेली आहेत, सगळं झालेलं आहे. बघा थोडीशी भांडी आहेत, थोडीशी म्हणजे आता भाकरी केली थोडीशी भांडी आहेत, बाकीचं सगळं आवरलेलं आहे. माझं मी दुपारीच आवरलेलं होतं, आता हे सगळं जेवायचं आवरायचं. कारण उद्यापासून पुन्हा माझं रुटीन चालू होते आणि आता सध्याचं माझं रुटीन एवढं हेडेक आहे ना की मी ते तुमच्याशी शेअर नक्की करेन. पोरांचा एवढा धंदा आहे बापरे. आता झालं उद्यापासून, आता 4 दिवस सुट्टी त्यांनी घेतलेली, आता उद्यापासून मी तुम्हाला नक्की मी त्याच्याबरोबर माझं जे रुटीन आहे ना श्लोक बरोबरचं स्कूलचं मी हे मी शेअर करेन. खरं तर मला दुपारी 5 मिनिटसुद्धा झोपायला वेळ भेटत नाही हल्ली. 2 वर्ष खूप आराम केलाय आणि 2 वर्षानंतर पहिले 2 दिवस तर मला अक्षरशः रडली मी, मला एवढा त्रास झाला, खूप त्रास झाला. म्हणजे एकदमच आपला अंगच वळत नाही, 2 वर्ष एवढा आराम घेतलाय ना, तो आरामच बाहेर पडला पहिल्या 2 दिवसात. आता झाली सवय, आता असं वाटतं की सारखं काही नाही काहीतरी काम करत राहावं, बाहेर चालायला जावं, ॲक्टिव्ह होऊन जातो कामामध्ये, लगेच ॲक्टिव्ह होऊन जातो. चला तर मी तुमच्याशी माझा एक रुटीन व्हिडिओ लवकरच घेऊन सुद्धा येत आहे त्या अशा गोड बातमीबरोबर. हाचा मी व्हिडिओ इथंच थांबवते आहे, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.